हॅलो लेलो मॅक टेस्टिंग मॅईट टेस्टिंग वन टू थ्री वन टू थ्री हॅलो 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 हेलो मॅईट टेस्टिंग मॅट टेस्टिंग हॅलो लेलो मॅक टेस्टिंग मॅट टेस्टिंग वन टू स्वागत असो स्वागत असो स्वागत असो सर्वांच्या अनकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो आज आहे एकवीस सप्टेंबर आणि वर्ष पण आहे दोन हजार एकवीस तर चांगला ॲक्च्युली मोहरत आहे आणि आज आपण बघणार आहोत आपला कंटिन्यू जो पार्ट आहे क्लायमेटॉलॉजी यामध्ये आज आपण नवीन शिकणार आहोत थोडं ॲडव्हान्स लेवल आहे आत्तापर्यंत आपण जे शिकलो ते थोडं बेसिक होतं कारण की बिगिनर टू टॉपर अशी आपली सिरीज आहे तर बिगिनरचं झालं आता थोडं मिडियम आणि टॉप पार्टपर्यंत आपण जाणार आहोत तर ज्यांनी आत्तापर्यंत सेशन बघितले नाही त्यांनी प्रिव्हियस सेशन एकदा बघून घ्यावे आणि मग आज जरीही नाही कळालं तर टेन्शन नका घेऊ त्याला वारंवार तुम्ही बघा आणि मग तुम्हाला कळणार आणि त्यासोबतच पुढच्या सी डी पी ओ किंवा ग्रुप सी किंवा इतर ज्या एक्झाम्स आहे त्याला प्रिपरेशन कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं पण मी तुम्हाला बायफर्गेशन देणार आहे तर आजचं पहिले पाठ सुरू करूया आणि त्यानंतर तोवाला आपण पाठ बघूया तर सर्वांचं स्वागत असो सेशन एकदम अप्रतिम होणार आहे तर सुरुवात करूया आजचा सेशन सर्वांकरता उपयोगी आहे राज्य सेवा, राज्य सेवा प्लस कंबाईन आणि इतर जे ग्रुप सी आणि डी आहे त्यांच्या सर्व प्रिलिम ॲज वेल एज मीन्सच्या करता जिओग्राफी पार्ट आणि यामध्ये आपण बघत आहोत क्लायमेटोलॉजी यावर आत्तापर्यंत सात सेशन झालेले आहे ते बघून घेणे आजचा हा एक तर असेल ठीक आहे सहा का सात झाले बघून घ्या ठीक आहे सुरुवात करूया तुमच्यासमोर एक स्क्रीन आली असेल बघा यामध्ये मी जे कोणी नवीन आहे त्यांना सांगू इच्छितो की इंग्लिश ॲज वेल एज मराठी दोन्हीमध्ये आपण स्लाइड्स बनवतो जेणेकरून सगळ्या मुलांपर्यंत ते पोहोचू शकेल ठीक आहे एकदा नीट बघून घ्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय इथे तुम्हाला सूर्य दिसतोय मध्ये सेंटरमध्ये सूर्य आहे असं आपण मानतो एकच आकृती बघा तरी ही आपली अर्थ सूर्य तिथेच राहतो अर्थ इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असते या पृथ्वीच्या फिरण्याला आपण परिभ्रमण म्हणजे रेव्होल्युशन म्हणतो हे ऑलरेडी बघितलंय पण त्यासोबतच पृथ्वी स्वतः भोवती पण फिरते त्याला आपण परिवलन म्हणजे रोटेशनल स्पीड ऑफ द अर्थ असं म्हणतो एक आता जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते ती पूर्ण एक राऊंड करण्याकरता एक वर्षाचा कालावधी लागतो आणि जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते ते पूर्ण एक राऊंड करण्याकरता एक दिवसाचा कालावधी लागतो पण पृथ्वी थोडीशी साडे तेवीस डिग्री कललेली आहे म्हणजे असा ॲक्सेस एक पाहिजे होता पण तो असा आहे तर तो असा आहे हे असं असल्यामुळे जे रोटेशन आणि रेव्होल्युशन मुळं एक्झॅक्टली जसं स्टँडर्ड म्हणून अशा ठिकाणी स्थानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे होता तो बदलून बदलून पडतो त्या कल्ल्यामुळं टिल्टेड ऍक्सेस ऑफ द अर्थ ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह डिग्रीने त्यामुळं वे वेगवेगळ्या म्हणजे स्थानावर वेगवेगळा प्रकाश सनलाईट पडत असतो त्यामुळं सीझनमध्ये चेंज आणि स्वतःच्या भोवती रोटेशनल स्पीडमुळं डे अँड नाईट भरती आणि ओ टी प्रकार घडतात हे ऑलरेडी आपण बघितले आता याच्या पुढे जाऊया एक्झॅक्टली मग काय होतं जेव्हा सपोज हा सप्टेंबर महिना डिसेंबर महिना मार्च महिना जून महिना तर जेव्हा हा सपोज आपण हा यावाला एरिया पकडूया हा सूर्याच्या एकदम समोरासमोर आहे इथे थोडा तिरपा आहे इथे समोरासमोर आहे इथे तिरपा आहे तर सपोज आपण भारताचं आपलं एक्झाम्पल घेतलं तर कधी कधी मार्च एप्रिल मे या महिन्यात एकदम सूर्यप्रकाश प्रखर असतो कारण की आपण ते सूर्याच्या जवळ पण असतो आणि एकदम स्ट्रेट लाईन म्हणजे पॅरेल लंबरूप आपल्याकडे असं सूर्यकिरण पडतं पण जसं जसं आपण सूर्यापासून दूर पण जाऊया आणि कललेल्या अँगलमध्ये दूर जाऊया तेव्हा आपल्याकडे थंडी वाजायला सुरुवात होते म्हणजे सीझन चेंज व्हायला लागतात तर समरपासून पावसाळा पावसाळ्याकडून थंडी आणि थंडीच्या पहिले येतो परतीचा मान्सून म्हणजे तसं पाहिलं तर भारतात चार प्रकारचे ऑफिशियली आय एम डीने मानलेले सीझन्स आहे समर पाव रेनी सीझन रिट्रीटिंग मान्सून म्हणजे परतीचा पाऊस आणि परत शेवटचा हिवाळा असे टोटल चार याच्यामध्ये आपण सीझन्स बघतो याचं सगळं कारण एकमेव हेच आहे म्हणजे दोन प्रामुख्याने कारण तीन प्रामुख्याने कारण एक तर रोटेशन रेवोल्युशन आणि तिसरं टिल्टेड ॲक्सेस यामुळे आपलं सगळं हे कारण हे आपल्याला इम्पॅक्ट बघायला भेटतं इथपर्यंत कोणाला ना डाऊट नाही आता मी जे हे सांगितलंय तेच इथे लिखित स्वरूपात तुम्हाला भेटतंय जसं तुम्हाला कधी कधी असं पण वाटत असेल जसे योगा दिवस एकवीस जूनला मनवण्याचं कारण काय आहे वाय वी सेलिब्रेट योगा डे योगा म्हणजे कधी असं संध्याकाळी रात्री करण्याचा नसतो त्याचा प्रॉपर टाईम असतो सूर्य उगवत असताना त्या स्थितीमध्ये तुम्ही पाहिजे योगाच्या ठीक आहे आणि सूर्य जेवढा लवकरात लवकर उगवेल तेवढा आपल्याला योगा करण्यासाठी जास्त वेळ भेटणार त्यामुळे आपण असा दिवस निवडलेला आहे जेव्हा डे टाईम जास्त असतो लगभग लगभग साडेतीन तास जास्त असतो तर नॉर्मल चोवीस तासामधून बारा तास रात्र बारा तास दिवस पकडला तर एकवीस जूनला नदन एमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्धात आपण उत्तर गोलार्धात आहे तर त्यावेळेस सूर्य किरणे लंबरूप सर्वात जास्त पडतात म्हणजे सरळ रशत परपेंडिक्युलर तर आपण सूर्याच्या सानिध्यात जास्त वेळ येतो तर तेव्हा साडेपंधरा तासाचा दिवस असतो लगभग लगभग आणि तेवढं साडेतीन तास कमी करा रात्रीमधून कळालं तर कधी एकवीस जूनला आपल्याला मोठा दिवस भेटतो त्याच बावीस डिसेंबरला तेवीस डिसेंबरला आपल्याला त्याच उत्तर गोल नॉर्दन साईडमध्ये रात्र मोठी दिसते मग रात्र साडे तासाची असेल दिवस छोटा असेल हे का घडतंय आणि मधले जे पिरियड असतात जून महि आपलं बावीस जानेवारी तेवीस जानेवारी किंवा मध्ये सप्टेंबर तेवीस सप्टेंबर हे जे मधलं असतं इथं एकदम इक्वल इक्वल असतो ना दिवस मोठा ना रात्र मोठी बारा बारा तासाचं फिक्स तर त्याला इक्विनॉक्स म्हणतो म्हणजे इक्वल आणि जेव्हा रात्र मोठी किंवा प्रकाश दिवस मोठा त्याला सोलर स्टाईल्स म्हणतो तर ते मराठीमध्ये पण बघणार आहोत त्याला वेगवेगळे नावं आहे पण इंग्लिशमध्ये ते प्रेफरेबल आहे ठीक आहे डंडाडन आता बघूया जसं आपण बघतो एकवीस जूनला पासून सुरुवात होऊन एक, एक बावीस डिसेंबर या दोन दिवशी आपल्याला सर्वात जास्त सूर्यप्रकाश भेटतो नदन आपण जे काही बोलणार आहोत ते नदन हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्धाच्या हिशोबाने बोलणार आहोत त्याचंच अपोजिट करून घ्या साऊथ गोलार्ध म्हणजे दक्षिण गोलार्ध म्हणजे जर मी असं सांगितलं की एकवीस जूनला आपल्याकडे सर्वात जास्त मोठा दिवस आहे तर त्याच वेळेस साऊथमध्ये सर्वात मोठी रात्र असेल असं ठीक आहे ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत सुद्धा दाखवणार आहे आता फक्त बघून घ्या डेटा काय दिस पिरियड इज कॉल दक्षिणयान आणि मग उत्तरयान कधी कधी आता तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांत एकवी चौदा जानेवारीला जेव्हा मकर संक्रांत असते तेव्हा आपण सांगतो की सूर्याचं उत्तरयान सुरू होतंय सूर्याचं उत्तरयान सुरू होतं जानेवारी महिन्यात म्हणजे तो उत्तरेकडे सरकायला लागतो हळूहळू हळूहळू हडु, हडु, तेव्हा ती जी राशी असते बारा राशीमधून ती मकर राशीमध्ये प्रवेश करते इंडियन पंचांगानुसार पण जॉग्रफिकल भाषेत त्याला दोनच कन्सेप्ट आहे एक तर उत्तरयान किंवा दक्षिणयान जेव्हा सूर्य वरती 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 सरकायला लागतो तेव्हा त्याचं उत्तरयान सुरू होतं म्हणजे उत्तरेकडे सरकतो आणि दक्षिणेन म्हणजे दक्षिणेकडे सरकायला लागतो ठीक आहे आता जेव्हा फक्त दोन गोष्टी लक्षात घे मी तुम्हाला इथं सांगतो जस आपला सूर्य आहे पृथ्वी इथं आहे त्याची लंबरूप इथे पडते ठीक आहे हा एमिस्पियर अर्धा अर्धा पाठ केला हा नदन एमिस्पियर आणि सदन एमिस्पियर उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध जेव्हा ही वाली इकडं असते सरळ सूर्याचं लंबरूप किरणे पडण्याची काही कक्षा आहे फिक्स पॅटर्न आहे एक तर तो इथे असतो डायरेक्ट आफ्रिकेवर नाही तर तो हळ इकडं मॅक्झिमम इथपर्यंत येतो आता थोडं जास्त वर झालं ते ॲक्च्युली तो इथपर्यंत येतो आणि खाली इथून इथपर्यंत इत जातो हा वाला जो एरिया है, आहे हा आहे साडे तेवीस डिग्री पॉईंट पाच साऊथ मध्ये आणि वाला एरिया आहे साडे तेवीस डिग्री नॉर्थ मध्ये ठीक यालाच आपण म्हणतो कर्कवृत्त इंग्लिशमध्ये पण सांगतो याला आपण म्हणतो मकर वृत्त मध्ये जर म्हणायचं तर याला आपण म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन याला आपण म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ठीक आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं खूप जणांना सर हे वरचं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे का खालचं आहे ते काही कळत नाही एक लक्षात घ्या आपल्या भारतात सर्वात जास्त कॅन्सर पेशंट आहे वर्ल्डमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जास्त आहे म्हणून ठीक आहे आणि आज आजकाल आपल्याला हनीमान प्रेफरन्स चॉईस सगळं बदलत जात आहे त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तर आपल्या भारतातून मग कॅन्सर गेला असेल ट्रॉपिक ऑफ कॅन्सर तर तसं लक्षात ठेवा मी तसं लक्षात ठेवतो आता सूर्य मॅक्झिमम लंबरूप डायरेक्ट सरळ किरणे इथपर्यंत पडतात इकडं इकड तर सगळी तिरपी याला स्लॅन्टिंग म्हणतो ध्रुवावर हो। त्याचा आत्ता लक्षात न घेऊ आता जेव्हा सूर्य इथून या वरून वरती वरती सरकार लागतो तर याला म्हणतात उत्तरायण म्हणजे उत्तर कड सरकतोय आणि जेव्हा सूर्य खाली खाली सरकार लागतो त्याला म्हणतात दक्षिणियन म्हणजे दक्षिणेकडे सरकतोय आता होतं काय सूर्य इथपर्यंतच येणार मग इथून खाली जात नाही तो इथून परत वरती इथं इथून परत खाली असं करत करत तेवढच करत असतो बस तेवढीच त्याची लांबी रुंदी आहे ठीक आहे आता जेव्हा सूर्य इथे असतो तर सर्वात जास्त प्रकाश सदन गोलमध्ये भेटणार आपल्या इकडे मग रात्र पाहिजे त्यावेळेस ते मोठी तेव्हा आपल्याकडे तेवीस डिसेंबरचा काळ असतो आणि जेव्हा इकडं असतो सूर्य तेव्हा एकवीस जूनचा काळ कारण की सर्वात जास्त तर जेव्हा चौदा जानेवारी असते तेव्हा थंडी असते मग तिथून गरमी सुरू व्हायला लागते याचाच अर्थ तो सूर्य मग या दिशेने कडून वरती वरती सरकायला लागणार सर, ला आणि तो एकवीस जूनपर्यंत इथे सर येऊन जातो त्याला इथून इथे यायला सहा महिन्याचा कालावधी लागतो परत एकदा ऐकून या इथू इथे असतो तो जेव्हा दक्षिणेचं संपतं तेव्हा इथून मग परत रिवर्स जातो वरती आणि एक तो एकवीस जून पर्यंत पोहोचतो म्हणजे डिसेंबर पासून जून सहा महिन्याचा कालावधी लागतो या सहा महिन्यात जेव्हा तो उत्तरेकडे सरकायला लागतो तेव्हा त्याला उत्तर यांमध्ये तेव्हा राशी मंगळामध्ये सूर्य हा मंग म, ए, मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्यामुळे आपण त्यावेळेस चौदा जानेवारीला मकर संक्रांती त्यावेळेस आपण मकर संक्रांती सेलिब्रेट करतो सगळं काही पंचांगानुसारच चालू असतं त्यामुळे आपण त्यावेळेस तिळगुळ किंवा तिल्लीची पापडी वगैरे खातो लाडू वगैरे का कारण की ही जड असते म्हणजे ती हिट असते तिल्लीमध्ये हीट असते तिल्ली ती हिटचा पदार्थ आहे त्याने बॉडीमध्ये जाऊन उष्णता तयार ता ता होते तर ते का खाल्लं जातं कारण की आता ही थंडी संपणार आहे आणि आता इथून पुढे गरमी सुरू होणार आहे त्यामुळे शेवटची थंडीपासून बचाव म्हणून तिल्लीची पापडी खातो आपण तिल्लीचे लाडू खातो जे पोटात गेल्यावर उष्णता तयार करते आता याच्यानंतर गरम पदार्थ खाणे बंद करायचे असं त्याच्या मागचा लॉजिक ठीक आहे कळालं आता पुढे चालूया हे कळालं तुम्हाला उत्तरियान आणि दक्षिणयान कधी सुरू होतं आता जेव्हा इथून इथे सरकायला सुरुवात होते इथून इथून इथे सरकायला सुरुवात होते तेव्हा सूर्य काय असं पटकन जाऊन पटकन खाली येत नाही त्याला टाइम लागतो तर जर एम पी सीने असा प्रश्न विचारला की एक दक्षिणयान ते एक उत्तर यान करायला सूर्य किती वेळ घेतो तर सहा महिने उत्तर द्यायचं ठीक आहे आणि दोन्ही वेळेस दक्षिणयांकडून उत्तर जा किंवा उत्तर दक्षिणेकडे जा मध्ये त्यांना विषुवृत्त म्हणजे इक्वेटर लागतोच दोन वेळेस तर तो, तो दोन वेळेस विषुवृत्ताला क्रॉस करतो तर किती वेळा क्रॉस करतो तर दोन वेळेस ठीक आहे आता हे मिटवू ठीक आहे हे कळालं आता याच्या पुढची माहिती बघूया आता हे दिसतंय तुम्हाला सूर्य पृथ्वी कशी फिरतीये फिरतोय डन अडन डन हा आता बघा ही वेस्ट डब्ल्यू एस तुम्हाला दिसत असेल की माहित नाही मला हे डब्ल्यू एस लिहिलेलं आहे इथं इथं एई लिहिलेलं आहे हे एस एस लिहिलेलं आहे हे एस ई लिहिलेलं आहे आता याचा काय अर्थ काय होतो नीट बघा पृथ्वी कशी फिरते आता याच्यात आपला इंडिया तर दिसत हवे इंडिया आता तो इंडिया इथून बघितला लंबरूप इथं आला एकदम सरळ लंबरूप ए म्हणजे पॅरल परपेंडिक्युलर पर, परपेंडिक्युलर म्हणजे लंबरूप स्लँटिंग स्लॅन्टिंग लंबरूप स्लँटिंग लंबरूप स्लँटिंग लंबरूप तर पृथ्वी एक्सेस कल्यामुळे प्रत्येक भागाला दोन वेळेस चान्स भेटतोय स्लँटिंगमध्ये पण येण्याचा चान्स भेटतोय आणि परपेंटिक्युलरमध्ये पण येण्याचा चान्स भेटतोय म्हणजे प्रत्येक स्थानावर सूर्यप्रकाश लंबरूप पण पडतात आणि स्लॅंटिंग पण पडतात म्हणजे तिरपे फक्त आणि फक्त जो इक्विटर असतो तो एकदम मधला पॉइंट असल्यामुळे तिथं नेहमीच परपेंड परपेंडिक्युलर म्हणजे लंबरूप पडतात सरळ रे त्याच्यात चेंज होत नाही पण जो वरचा कॅप्रिकॉन आणि खालचा ए वरचा खाल कॅन्सर आणि खालचा कॅप्रिकॉन याच्यामध्ये प्रत्येक स्थानाला दोन दोन वेळेस सूर्यप्रकार सूर्यप्रकाश वेगवेगळ्या वे स्वरूपात भेटतो हे उघडतंय कल्लेला ऍक्सेस म्हणून जर एम पी एस सीने प्रश्न विचारला की कल्लेला ॲक्सेस नसला असता पृथ्वी सरळ अशी असली असती तर काय फरक पडला असता त्याच्यामुळे मग फरक हा पडला असता की जिथे जे सीजन सीजन आ, आ, सीजन्स आहे तेच हमेशा हमेशा लिए तेच सीझन असले असते एक तर थंडी थंडी तर थंडी नाही तर गरमी तर गरमी आपल्याला वेगवेगळे ऋतू बघायला भेटले नसते तर जर एम पी सीनं असं विचारलं की व्हाय वी फील डिफरंट सीझन्स इन अ पर्टिक्युलर इयर और व्हाय देअर इज ऑकरन्स ऑफ डिफरंट सीझन इन अ पर्टिक्युलर इयर बिकॉज ऑफ टू टू थ्री रिझन पहिले रिझन टिल्टेड ऍक्सेस दुसरं रिझन रोटेशन तिसरं रिजन रेव्होलुशन झालं तर ऑल ऑफ द अबाउट टिक करायचं पुढे आता याच्यामध्ये पण बघा पृथ्वी आता इथे आहे ती सरकते हे ऑटम समर विंटर आणि स्प्रिंग स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू सर्वांचा आवडता ऋतू असतो हा शरद ऋतू हा उन्हाळा आणि हा थंडी हिवाळा ठीक आहे आता होतं काय आता समर इथं पृथ्वी इथे इथून इकडे कडे गेली आहे बघा दोन प्रकार आहेत एक सोलर स्टाईस याला आ, सोलार म्हणजे सोलार आहे ना सोलार म्हणजे सूर्यकिरण तर जास्त सूर्यकिरणवाला तिथं सर्वात मोठी रात्र त्याच वेळेस सर्वात मोठा दिवस अपोजिटमध्ये आणि इक्विनॉक्स म्हणजे इक्वल इकडं रात्र बारा तास दिवस बारा तास इकडं पण रात्र बारा तास दिवस बारा तास हे सेम टू सेम हे फक्त अपोजिट कळालं दंडार्डन सूर्यमध्ये आहे हा सण आहे ठीक आहे दंडराडन आता जेव्हा हा एकवीस जून इकडे आला तेव्हा सर्वात मोठा दिवस इथून मग इकडे गेला इक्वल मग इकडून सर्वात मोठी रात्र त्याच स्थानावर आणि मग इकडं परत दिवस रात्र सेम तर असं चक्कर चालू असतं चालू असतं चालू असतं याच्या डेट पण फिक्स आहे इथपर्यंत ओके तर सोलर स्टाईस आणि इक्विनॉक्स कळालं पुढे आता याच्यात बघूया हे सगळं घडत असताना जसं चंद्र आपल्या पृथ्वीच्या जवळ पण जवळपणेतून दूर पण जातो त्याला आपण मराठीमध्ये म्हटलं होतं अपभू आणि उपभू ॲपेलियन अँड दुसरं नाव काय प्रीएलियन तर तसं सूर्याचं पण असतं कधी काळी आपण आपण असं अंड्याकृती फॉर्मॅटमध्ये सूर्याभोवती चक्कर मारतो असं सर्कल भोवती तर नाही म्हणत सर्कल असले असते तर मग रेडियस सेम असला असता पण अंड्याकृती असल्यामुळे कधी आपण सूर्याच्या जवळ येतो कधी दूर येतो तर जेव्हा एकदम एकदम जवळ येतो तेव्हा प्री हेलियन जेव्हा एकदम दूर असतो त्याला एपी हेलियन इकडं बघा पृथ्वीचा सभोवतालचा सभो सभोवतीचा परिभ्रमण मार्ग लंबवर्तुळ का म्हणजे अंड्याकृती त्याला इलिप्टिकल वेव म्हणतात वेज म्हणतात लंबा वर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो सूर्य आपले स्थान बदलत नाही पृथ्वी वर्तुळ मार्गाने फिरत असल्यामुळे तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते ते चेंज होत असते जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते हो त्याला उपसूर्य म्हणतात आणि जेव्हा ती दूर असते तेव्हाला अपसूर्य म्हणतात इंग्लिशमध्ये बेस्ट राहतं ते बेस प्री एलियन कमीत कमी अपी एलियन जास्तीत जास्त आता एक्झॅक्टली जर याला लोकेशन वाईज बघितलं त्याचे डायग्राम अशी बनते बघा सूर्य जेव्हा कमीत कमी अंतरावर असतो ते अंतर पण खूप मोठं वन फोर्टी सेवन दस लक्ष किलोमीटर म्हणजे मिलियन, एका मिलियन मध्ये दहा लाख येतात तर वन फोर सेवन झिरो लॅक्स किलोमीटर कमीत कमी अंतर आणि जास्ती असतं वन फिफ्टी टू म्हणजे पाच मिलियनचं म्हणजे पन्नास लाख किलोमीटरचा अंतर पडतो आणि हा जरी छोटा वाटत असला पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो की आपल्याकडे सीझन आपल्याला बघायला भेटतं ठीक आहे ते असं ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द सन अँड अर्थ द स्पीड ऑफ द अर्थ गेट्स रिड्यूस ड्युरिंग द एपिलियन पोझिशन अँड द इन्क्रीजेस ड्युरिंग पिरिलियन पोझिशन म्हणजेच सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण भ्रमण कक्षेतील वेग अपसूर्यस्थितीत कमी होतो म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ असा होतो जेव्हा पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो गुरुत्वाकर्षण ते जेव्हा ती सूर्यापासून दूर जाते तेव्हा तिचं ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतो जेव्हा सूर्याच्या नजिक येते पास येते तेव्हा तिचं ते वाढतं तर गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीच्या परिभमन कक्षेवरील वेग अपसूर्यस्थितीत कमी होतो आणि उपसूर्यस्थितीत वाढतो उप म्हणजे जवळ अप म्हणजे दूर इंग्लिशमध्ये वाचलं तर बेस्ट होईल एपिलियन मध्ये कमी आणि पिरिएलियन मध्ये जास्त हे पण कळालं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही पुढे चालूया आता याच्यातून तुम्हाला हे एक दिसत आहे की जेव्हा आता मी जे एकदा डायग्राम काढली होती तीच उत्तरियान दक्षिणियन नॉर्थ पोल साउथ पोल ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि मधलं आर्टिक सर्कल अँटार्टिक सर्कल परिभ्रमण कक्षेत वर्षातून दोनदा विषुवृत्तर सूर्याची लंब तिथं दोन वेळेस ही स्थिती साधारणपणे एकवीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर रोजी असते अशा वेळी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतर असतात त्यामुळे ती संपात स्थितीत असते त्यामुळे तिथे तुम्हाला सर्वात जास्त मोठा दिवस किंवा सर्वात मोठी रात्र अशी भेटते आता प्रकाश वृत्तामुळे विषुवृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचे होणारे प्रकाशित अप्रकाशित भाग दिलेले आहे मेन मेन मी जेव्हा जे सांगितले ते फक्त इथे शाब्दिक रूपात आहे तर तेव्हाच वसंत संपत म्हणजे वसंत ऋतू किंवा शरद वसंत म्हणजे स्प्रिंग शरद म्हणजे ऑटम म्हणजे थंडीच्या पहिलेचा आणि वसंत म्हणजे समरच्या पहिलेचा ठीक आहे दंडाणा ऍक्च्युली याच्यात कसं असतं एकच गोष्ट लक्षात घ्या इक्विनॉक्स म्हणजे बारा तास बारा तास सेम टू सेम सोलस्टेस म्हणजे नॉर्थमध्ये जर सर्वात मोठा दिवस तर साऊथमध्ये सर्वात मोठी रात्र साऊथमध्ये सर्वात मोठा दिवस तर नॉर्थमध्ये सर्वात मोठी रात्र झालं ओके आता पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कल्लेला असतो साडे तेवीस डिग्रीवर तेव्हा तिकडे ते सर्वात मोठा दिवस असतो आणि त्याच्या अपोजिट खालच्या साडे तेवीस वर सर्वात मोठी रात्र त्याला म्हणतात आपण सोलरस्टेस विंटर सोलरस्टेस और समर सोलरस्टेस समर म्हणजे सर्वात मोठा दिवस विंटर म्हणजे सर्वात मोठी रात्र तर विषुवृत्तावर एकवीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर संपात दिनी लंबरूप म्हणजे डायरेक्ट पडतात परपेंडिक्युलर ज्याला म्हणतो सर्व रेषेत त्यामुळेच ते मकर वृत्त या दर विश्ववृत्ता दरम्यान सुरू केले लंबरूप पडण्याची क्रिया सुरू राहते त्यालाच एकवीस जून आणि बावीस डिसेंबर होती सर्वात मोठी रात्र किंवा सर्वात मोठी दिवस यालाच आपण सोळा सेईस म्हणतो जे सांगितलं तेच इथे लिहिलेलं आहे तर एवढं लिहिण्यावर नका जाऊ मी जे सांगतो ते ऐकून घे ठीक आहे ओके आता जसं मी तुम्हाला सांगितलं आता आपण इंडिया सपोज इथे इथे इंडिया आहे आणि इथे पण इंडिया आहे या केसमध्ये इंडिया लगेच डायरेक्ट लंबरूप किरण पडतंय या केसमध्ये रात्र आहे तर यावेळेस सर्वात मोठी रात्र यावेळेस सर्वात मोठा दिवस इंडियामध्ये सर्वात मोठा दिवस होतो एकवीस जून सर्वात मोठी रात्र येते बावीस डिसेंबर आला बरोबर सॅटिस्फाय झालं आणि जर हाच इथे असला असता इंडिया फिरते ना पृथ्वी तर इथे पण येतो ना मग त्यावेळेस आपण इक्वल इक्वल ठीक आहे कळायला इक्वल इक्वल पडतो ओके म्हणजे बारा तास आणि बारा तास त्याला इक्वी इंग्लिश इंग्लिशमध्ये पण दिले एकवीस जून आणि बावीस डिसेंबर आता स्पेशल क्लास वगैरे असतात हे प्लस फेशल असतात नवीन नवीन बॅचेस सुरू होते जसे बावीस पासून ही आपली ऑलरेडी सुरू आहे एकोणतीस सप्टेंबर आणि वीस सप्टेंबर स्कॉलरशिप टेस्ट आहे स सव्वीस सप्टेंबरला रँक वाईज बघा एक वर्षाचा सबस्क्रिप्शन फ्री भेट भेटणार आणि अजून एक चांगली महत्वाची बातमी बारा महिन्यावर पहिले दोन महिने सबस्क्रिप्शन फ्री होतं आता तीन महिने सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि आता चोवीस महिन्यावर चार महिन्याचं फ्री आहे पहिले तीनच महिने होतं ठीक आहे हे वेगवेगळे वे हे आहे प्लॅन्स संजय एम पी सी कोड ऑफरात दहा टक्के डिस्काउंट आणि इकडे दहा टक्के असे टोटल वीस टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतो डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळी लिस्ट दिलेली आहे आज रात्री पण सेशन आहे आज रात्री आहे सर्वात आपला आवडता असा इरा म्हणजे गुप्त काम गुप्त डायनस्टी गुप्त वंशज म्हणजे चंद्रगुप्त वन चंद्रगुप्त टू समुद्रगुप्त वगैरे वगैरे हे सगळं घेणार आज रात्री साडेआठ वाजता प्लस मध्ये ठीक हे सेशन वगैरे अजून एक बघा या इक्विनॉक्स सोलरस्टाईसमुळं प्राणी बदलतात आता जिथे एकदम थंडी सर्वात मोठी रात्र असणार आहे तिथे सर्वात जास्त थंडी पण असणार आहे तर ते थंडीत एवढे जगू शकत नाही मग ते, ते काय करतात सूर्य सहा महिने तर परत येणार नाही त्यामध्ये पहिल्यांदाच तिथून निघा निघण्याचं बघतात त्यामुळे तुम्ही बघा गुजरातच्या कोस्टवर वगैरे हे पक्षी येतात जसं वन्स द विंटर ॲट द नॉर्थ पोल आता हेच तुम्ही मराठीत वाचता का उत्तर ध्रुवावर जेव्हा थंडी वाढते तेव्हा आर्टिक वरचे वरचे पक्षी खाली यायला लागतात दक्षिण ध्रुवाकडे ते प्रवास करतात जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळ सुरू होतो तेव्हा ते, ते परत तिकडे जातात कारण की यांना ऊब पाहिजे हे थंडीत जगू शकत नाही त्यामुळे अन्नाचा शोध घेण्यासाठी हा प्रवास त्यांना करावा लागतो त्याचा वर्षभरातील प्रवास बहुतेक सत्तर हजार किलोमीटर एवढा होतो अरे बाप्पा जगातील ही एकमेव पक्षी प्रजाती असून जी वर्षभरातून दोन वेळेस उन्हाळा अनुभवते सायबेरियन क्रेन जे आपल्याला गुजरात कोस्ट वर बघायला भेटतात तर भारत हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उन्नी यामुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून क्रॉन्च पक्षी भारतात अस येत असतात त्यांचे स्थलांतर सुमारे आठ ते दहा हजार किलोमीटरचे असते भारतात उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतरित करतात कळलं गुलाबी कलरचे यांचं चोच किंवा पाय असतात आणि व्हाईट कलरचं यांचं हे असतं ये तर गुजरात कोस्टवर तुम्हाला भेटणार आहे सायबेरियन पक्षी आजकाल असं सांगितलं जातं की या टॉवरमुळं किंवा वेदर क्लायमेट चेंजमुळं आजकाल हे सायबेरियन पक्षी त्या क्वांटिटीमध्ये येत नाहीये ज्या क्वांटिटीमध्ये ते नेहमीप्रमाणे आलेले आहेत ठीक आहे इथपर्यंत काही प्रॉब्लेम लाईक पण करा रे सेशनला ओके एक मिनिट द्या फक्त रिफ्रेश केलं होतं मी चालू आहे ना बरोबर पुढे कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकरवृत्तापासून ते सर्वात मोठा दिवस असतो म्हणजे खाली सर्वात रात्र लहान रात्र असते आणि खाली सर्वात मोठी रात्र असते दक्षिणमध्ये जे मी सांगितलं तेच आहे आणि उत्तर ध्रुवामध्ये जेव्हा बावीस डिसेंबरला सर्वात मोठी रात्र असते तेव्हा दिवस लहान असतो तर म्हणजे रात्र लहान असते दिवस मोठा असतो दक्षिणमध्ये उलट याच्या उलटं हे याच्या उलटं हे आर्टिक वृत्तापासून आर्टिक म्हणजे वरचा अंटार्क्टिक खाली असतो आर्टिक वृत्तापासून उत्तर ध्रुवाच्या भागात चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते म्हणून तिकडं सहा महिने जेव्हा आपल्याकडे एकवीस जूनला सर्वात मोठा दिवस असतो तेव्हा नॉर्थ पोलवर सहा महिने दिवस असतो आणि जेव्हा आपल्या बावीस डिसेंबरला सर्वात मोठी रात्र आपल्याकडे असते तेव्हा उत्तर ध्रुवावर सहा महिने रात्र असते तर तिकडे सहा महिने दिवस सहा महिने रात्र असा खेळ चालतो तेच त्याच्या अपोजिट अंटार्क्टिक ध्रुवामध्ये बघा ते सगळे फरक तीन गोष्टीमुळे आहे रोटेशन रेव्होल्युशन अँड टिल्टेड ऍक्सेस ठीक आहे डनडा डन त्याच्यानंतर सीझन हॅव बीन डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द ड्युरेशन ऑफ द सनलाइट इक्विनॉक्स आणि सोलर स्टाईज द इक्विटरल रिजन डझंट एक्सपिरियन्स एनी चेंज कारण की ते तर डायरेक्ट लंब रूप वर्षभर त्यांना भेटतात हेन्स द क्लायमेट इन दॅट रिजन डझंट गेट चेंज ॲट ऑल त्यामुळे तिथला डायरुनल चेंज कमी असतो इन प्लेसेस बियॉन्ड द इक्वेटोरियल रिजन म्हणजे वरती कॅप्रिकॉन कॅन्सरकडे सरका किंवा खाली कड़े सरका इथे सर्वात जास्त तुम्हाला डायरूनल चेंज भेटतो म्हणजे थंडी तर थंडी रा, आ, गर्मी तर गरमी तर त्यामुळे आपण वेगवेगळे समर किंवा विंटर एक्सपिरियन्स करतो वन आफ्टर द अदर विदिन इन अ इयर द ऑकरन्स ऑफ द सीझन वन आफ्टर द अदर यालाच म्हणतात साय सायकल्स ऑफ द सीझन अँड जनरली देअर आर टू सीझन्स वन ऑफ द समर वन ऑफ द विंटर आणि मध्ये मग परतीचा मान्सून आणि एक नॉर्मल मान्सून येतो ठीक आहे द चेंज इन द ॲटमॉस्फिअर वेपर आता याच्यावर अजून लोकल लोकल गोष्टी इम्पॅक्ट करतात जसं वॉटर वेपर विंडची स्पीड प्रिसिप्टेशन हे पण इन्फ्लुएन्स करतात तुमच्या सीझनवर हे मराठीत पण दिलं आहे स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागात उन्हाळा हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात काही देशात पावसाळा स्वतंत्र ऋतू नसून उदाहरणार्थ भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो त्यामुळे उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून आणि हिवाळा असे चार ऋतू इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनुसार ऑफिशियली मानले गेलेले आहे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये समर म्हणजे उन्हाळा ऑटम म्हणजे शरद हिवाळा म्हणजे विंटर वसंत म्हणजे स्प्रिंग झालं जे सांगितलं ते इथं लिहिलं देन देन देन। आता प्रश्न बघूया सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच डॅश डॅश काय सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजे काय सांगा इंग्लिश मध्ये पण मराठीमध्ये दरंट मुवमेंट ऑफ द सन मीन्स त्यांनी तीनच ऑप्शन दिले आहे सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो पृथ्वी सतत जागा बदलते तर ऑफकोर्स सूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे अपरंट मुवमेंट सूर्य आपल्याला फिरल्यासारखा वाटतो सूर्य फिरत नाही पृथ्वी त्याच्या पुरती फिरत असते त्यामुळे आपल्याला भास होतो तर ॲक्च्युली ते आहे इट ॲपेल्स दॅट द सन मूव्ज टू द नॉर्थ ऑर साऊथ इन अ इयर म्हणजे याचा अन्सर ऑप्शन सेकंड सूर्य वर्षभरात एक तर उत्तरेकडे जाताना ज्याला आपण उत्तरायन म्हणतो आणि दक्षिणेकडे जाताना ज्याला आपण दक्षिणयान म्हणतो कळालं पृथ्वीचा आल आस काढलेलं नसतं तुम्हाला सांगितलं ना टिल्टेड ॲक्सेस आहे जर तो नसला असता तर काय झालं असतं मग इफ द ॲक्सेस ऑफ द अर्थ वे आर नॉट टिल्टेड देन पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती पृथ्वी स्वतःभोवती जास्त वेगाने फिरली असती पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षयवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते आणि आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे पटकन कमेंट करून उत्तर दे हां पटकन याचं उत्तर आलंच पाहिजे तुम्हाला हे चुकलं नाही पाहिजे आत्ताच ते एक्सप्लेन केलं ते सगळं हवामान तेच असलं असतं त्यामुळे जिथे नेहमी थंडी तिथे नेहमी थंडी जिथे नेहमी गरमी तिथे नेहमी गरमी त्यामुळे याचा अँसर ऑप्शन ई और आयदत सी ठीक आहे तिसरं एकवीस जून व बावीस डिसेंबर हे अयन दिन आहे अयन म्हणजे सोलास्टाईस एक तर मोठा दिवस किंवा मोठी रात्र कारण एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृत्ताकडून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरकडे मार्गस्थ होतो सूर्याचे दक्षिणयान एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते सूर्या पृथ्वीचे उत्तरयान एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते आता मला सांगा पृथ्वीचं असं काही उत्तरायण वगैरे होत नसतं ते सूर्याचं दक्षिणयान उत्तरायण होत असतं तर हे तर ऑप्शन इथंच कटला आता सूर्याचे दक्षिणयान ते दक्षिणयान नाही होत हे उत्तरायण होतं ते पण कटलं हे बरोबर आहे एकवीस जूनला म्हणजे जेव्हा आपल्याकडे सर्वात मोठा दिवस असतो आता दिवसापेक्षा अजून दिवस हो तर मोठा दिवस होऊ शकत नाही तर आता मोठ्या दिवसानंतर मोठ्या रात्रीकडे आपण सरकणार आहे म्हणजे सूर्य आपल्याकडून कमी कमी होत जाणार आहे ते एकवीस दिवस एकवीस जूनपासून दक्षिणायन सुरू होतो आणि खाली तेवीस डिसेंबरहून वरती म्हणजे उत्तरायण सुरू होतो ते एकवीस जूनकडून दक्षिणेकडे म्हणजे दक्षिणयान बावीस डिसेंबरकडून उत्तरेकडे म्हणजे उत्तरायण ते ऑप्शन बरोबर आहे अ म्हणजे अँसर ऑप्शन अ द सन स्टार्ट साउथवर्ड जर्नी फ्रॉम द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे आपल्याकडून खाली एकवीस जून नंतर खाली सरकायला लागतो आणि तेवीस डिसेंबरकडून आपल्याकडे म्हणजे वरती नॉर्थकडे सरकारला लागतो ठीक आहे आणि त्यानंतर पृथ्वीचे सूर्याभोती परिभ्रमण व कलेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूची निर्मिती होते पृथ्वीचा कल्लेला आस म्हणजे द रेव्होल्युशन ऑफ द अर्थ वन टिल्टेड ऍक्सेस दोन यामुळे काय होतो यामुळे इम्पॅक्ट काय होतो मेनली मेन इम्पॅक्ट इथे मेन इम्पॅक्ट विचारलेले आहे पृथ्वीचे सूर्याभोती परिभ्रमण व कलेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते तर याचं उत्तर तुम्ही उन्हाळा आणि हिवाळा देणार हे जागतिक ऋतू आहे पण जर इथे एक शब्द विचारला असता की या पुढील ऋतूंची निर्मिती होते भारतातील विचारलं असतं तर आणि भारतातील विचारलं असतं तर मग मी ए उत्तर दिलं असतं कारण की भारतात तसे चार ऋतू मानले गेलेले आहेत पण इथे नॉर्मल विचारलंय म्हणून आपण उन्हाळा आणि हिवाळा म्हणजे याचा अँसर ऑप्शन ईचं सिलेक्ट करणार आता कळालं ओके कारण सांगितलं मी तुम्हाला तर तुम्हाला प्रश्न नीट बघावे लागणार काय आहे आता रिगार्डिंग सीडीपीओ एक्झामिनेशन प्रिपरेशन आता काल आपण एक सेशन घेतलं ओचं त्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं ज्यांना सेल्फ स्टडी करायची त्यांनी कसं करायचं त्यांना पंधरा पुस्तकं स्टेट बोर्डची दिली टोटल सिलेबस लगभग लगभग कवर होतो ठीक आहे नाहीतर मग डायरेक्टली पुस्तक घेऊन टाका त्याच्यातून वाचून घ्या पब्लिकेशन हाऊसची एक त्याची लिंक पण दिली ऑनलाईन कुठून मागवायची त्याची पण लिंक दिली आणि पूर्ण मी त्या सेशनची पीडीएफ पण दिली आणि पूर्ण पंधरा स्टेट बोर्डची इंग्लिश ॲज वेल एज मराठी असे टोटल सत्तावीस बुक्सची पी डी एफ कॉपी एच डी कॉपी पण दिली आपल्या एम पी एस सी सुपरबॅच टेलिग्राम चॅनलवर तर सर्च करा एम पी एस सी सुपरबॅच टेलिग्राम म्हणून ठीक आहे एक आता मला एक गोष्ट सांगा जेव्हा रिगार्डिंग सी डी पी ओ एक्झाम आता आपण एक डिसाईड केलं होतं की आपण याच्यावर मॅथ्स रिजनिंग बघणार आहोत तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण लवकरात लवकर यावर सेशन सुरू करणार आहोत ठीक आहे ठीक आहे तर हे तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्स करता म्हणजे आता ग्रुप सी पण येणार आहे आणि त्यानंतर तलाठीची पण एक्झाम येणार आहे तर याकरता आपण बघू शकतो आणि ही सिरीज मी यूट्यूबवरच सुरू करणार आहे जी सर्वांसाठी ऑल ऑफ द स्टुडंट्स त्यांना फ्री असणार आहे ठीक आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका याचा शकेड्यूल तुम्हाला ऑक्टोबरपासून सुरू होईल आता काय चालू सप्टेंबर आहे ना हा ऑक्टोबर एक ऑक्टोबरपासून सुरू करूया आता किती ते एकवीस पाच सात दिवस राहिले नऊ दिवस पकडा तर एवढं आपलं जे ऑलरेडी शकेड्यूल दिलेलं आहे जॉग्रफीचं ते आपण कम्प्लीट करून घेऊया मग आपण या विषयाकडे वळूया एक ऑक्टोबरपासून ठीक आहे आता तुमचे काय डाऊट आहे ते सांगा खूपदा खूप खुँदा, जणांनी मेसेज केले की हिस्ट्रीचं सेशन हिस्ट्रीचं पी डी एफ तर मी देतो आज रात्रीपर्यंत आज रात्री किंवा उद्यापर्यंत हिस्ट्रीची मराठी पी डी एफची पूर्ण लिंक ठीक आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका ते देतो हा याच्या व्यतिरिक्त काही डाऊट तर ते विचारा डाउनलोड केले असेल तुम्ही तर बघून घ्या नसेल केलं त्यांनी आजच जॉईन करून घे टेलिग्राम चॅनल ग्रुप सुद्धा आहे आणि चॅनल सुद्धा आहे त्याच्यावर सगळ्यांच्या याच्यावर मी टाकून दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डाऊट आणि प्लीज सेशनला लाईक सुद्धा करा आवडला असेल तर ठीक आहे आवडणारच ऑफकोर्स सांगा पटपटक सर राज्यसेवेसाठी पण स्टेट बोर्ड महत्वाचे आहे का ऑफकोर्स महत्त्वाचे आहे पण त्यातले फक्त दोनच विषय करायचे हिस्ट्री आणि जॉग्रफी दुसरे विषय करू नका दुसऱ्या विषयांकरता डायरेक्ट आपण रेफरन्स पुस्तकच वाचणार आहोत कारण की ते रेफरन्स पुस्तकच त्यांच्या त्यांच्यामध्ये खूप मोठी आहे म्हणजे लक्ष्मीकांतचं एवढं जाड पुस्तक आहे मग त्याच्याकरता कशाला करायचं राईट इकॉनॉमिक्सकरता देसले किंवा रंजन कोळंबी तेच मोठे मोठे दोन पुस्तकं आहे मग त्याच्याकरता कशाला करायचं असं हां या क्लासची पण ऑलरेडी मी देणार आहे पहिल्या कालच्या पण सेशनची मी दिली ते जाऊन एकदा चेक करून घ्यावा पी डी एफ हां पी डी एफमध्ये पी डी एफमध्ये सर कालच्या हिस्ट्री प्लस सेशनची सातवान डायनेस्टीची प्रिंटेड नोट्स द्या ना अरे हां ते पण राहिलं आहे आज देऊन टाकतो ठीक आहे ओके तर काही डाऊट आला तर मला कॉल करा नंबर माझा आहेच तुमच्याकडं तर लिहून घ्या नवीन विद्यार्थ्यांनी नाईन वन फाईव्ह एट झिरो टू नाइन ट्रिपल फाइव पर संगो नाइन वन फाइव एट जीरो टू नाइन ट्रिपल फाइव ठीक है दंडार्डन तो चला भेटू तो जय हिंद जय महाराष्ट्र